क्वेश्चन्स आहेत. पहिला आहे की तुमचा हिंदुत्ववर काय स्टँड आहे, आणि सेकंड क्वेश्चन MNSच्या फ्लॅगमध्ये ग्रीन कलरचा सिग्निफिकन्स काय आहे? तू स्टुडंट आहेस? येस सर. हां येस सर. कुठला? इथलाच आहेस? हो. बर बस. पहिली गोष्ट म्हणजे मी हिंदू आहे, माझं धर्मांतर झालेलं नाही, त्याच्यामुळे ते सत्य आहे. बरोबर आहे. ज्या ज्या वेळेला ती संकटं येतील त्या त्या वेळेला माझा स्टँड क्लिअर असेल. तुम्हाला आठवत असेल की ज्या वेळेला इथे एक मोर्चा निघाला होता, काही मुसलमानांचा मोर्चा होता, आणि त्याच्यामध्ये आपल्या पोलीस भगिनींना मारलं होतं, आझाद मैदानवरती निघाला होता, आठवते का? आणि सगळी हुल्लडबाजी तिकडे सगळी चालू होती, आणि त्यावेळेला तिथे इतर कुठच्याही राजकीय पक्षाने विरोधात मोर्चा नव्हता काढला, मी काढला होता तो मोर्चा त्यांच्या विरोधात. त्याच्यामुळे माझा स्टँड आता तुला कळलं असेल, नंबर एक. नंबर दोन, रंगाचा अर्थ मी माझ्या पहिल्या सभेमध्ये सांगितला होता. कोणी बोलतं की भगवा हा त्यागाचा, निळा हा ह्याचा, हिरवा ह्याचा, असं काही नसतं. या देशामध्ये तीनच गोष्टी असतात, भगवा हा हिंदूंचा, हिरवा हा मुसलमानांचा, आणि निळा हा दलितांचा, असं माझ्या पहिल्या सभेमध्ये पण सांगितलं होतं. जे जे महाराष्ट्राला मानतील आणि जे जे महाराष्ट्रासाठी झटतील त्या सर्वांना मी बरोबर घेऊन जायला तयार आहे, पण महाराष्ट्र पहिला. तो जो हिरवा आहे तो या भारताला मानणाऱ्या मुसलमानासाठी आहे. मला असं वाटतं मी ज्या वेळेला अमजद अली खान यांची सरोद ऐकतो, झाकीर हुसेनचा ज्यावेळेला मी तबला ऐकतो, त्यावेळेला मी त्याच्याकडे कधीच मी मुसलमान म्हणून बघत नाही. त्यांच्यासाठीचा हिरवा आहे, भिवंडी आणि बेहराम पाड्यासाठी नाही. अजून काही आता सटापट